नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. नवीन बघताय तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला सपोर्ट करा, माझे आवडले तर लाईक करा पण विसरू नका. तर आज राणीसाहेबा झोपले गायीबद्दल बोलायचं आहे आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणत होती ना, ती सांगते. आणि मी तयारी पण केलेली गायीला कृष्ण बनवायची. काल ताईंचे पण कमेंट आलेली, रिप्लाय तर नाही दिलेली, कारण तुम्हाला दाखवते मी. तुम्हाला वाटेल की कपडे नव्हते, असं काय घेतलं नसेल जयश्रीनं, पण मी नाही घेतलं. कुठून आले, कुणी गिफ्ट दिलेलं हे सगळं दाखवते. गिफ्ट दिलेलंच आहे, जयपूर राजस्थानवरून आले आणि राजस्थान जयपूरवरनं गायीला कपडे आलेले म्हणजे कृष्णचे पूर्ण होतं. पण गायीनं इतका हंगामा केला का नाही तुम्ही, मी सांगते. पहिलं तर ड्रेस बघून घ्या, ही बघा, तुम्हाला दाखवते मी गायीचं पूर्ण सामान आहे. ही बघा, हे बघा, तुम्ही बघू शकता की कृष्णाची बासुरी, तहाजी डोक्याला बांधायची, हातावचं परत नाही कमरेवरचं सगळं आहे. परत ड्रेस दाखवते, ही आलेला आहे जयपूर राजस्थानवरून. राजस्थान जयपूरवरून पाठवलेलं आहे. कुणी पाठवलं आहे ती सांगते. हिला जो सगळं मिटलेलं आहे तरी पण वाचून सांगते. पुष्पा चव्हाण मावशी आहेत, ताई आहेत, काय आहेत पण काय माहिती. बघा असं मिटलेलं आहे. आणि हे आलेलं आहे पार्सल, फाडलेलं आहे, दाखवते तुम्हाला ड्रेस बघा. आणि आत्ता कधी पाठवलं ही वाटेल तुम्हाला. हे बघा गायीला ड्रेस, हा ड्रेस नसला की मी घालणार म्हणजे आणणार होती. हा ड्रेस आहे गायीचा. आणि ही पॅन्ट बघा कृष्णाची. आणि हिथं काय नाही, मी म्हटलं होतं मोराचं पंख आणायचं, मोरपंख. आणि हिथं लावायचं आणि म्हणजे तिला सजवायचं जी पण आहे. बाकीचं गळ्यातलं हार वगैरे तर होतेच माझ्याकडं, म्हटलंच तिला सजवायचं आणि शूटिंग करायला पण न्यायचं. तिथं फुलाचा म्हणजे बाग आहे ना, अशी सुंदर फुलं बिलं खूप छान आहेत, म्हटलं तिथं न्यावं. ही बघा आहे का नाही कृष्णाचं सगळं होतं. आणि गळ्यातलं एवढे मोठे मोठे आहेत पिलूचे ठेवलेले, पहिल्यापासून घालत नाही. पहिली तिसरी चौथीपर्यंत तिनं पार्टिसिपेट केली. इथं आल्यानंतर शाळेत कशातच म्हणजे क्लासेस वाढत जाते का नाही, पप्पा आहे शाळेत, क्लास वाढत जाते का नाही मोठ्या म्हणजे ह्याच्यामध्ये क्लासेस आ गए. हां आ गए, काढली हां ठीक आहे, ले लिया कार्ड डिपेंडिंग से जाना. ठीक है अच्छे से बताना. चला डॉक्टर कडे चाललाय सर. आणि त्यामुळे ना क्लास वाढत जाती, म्हणजे मोठी क्लासमध्ये मुलं जातात ना तसं पार्टिसिपेटमध्ये, कारण तिकडं पार्टिसिपेटमध्ये हे द्यायचं का त्यांचं लक्ष का अभ्यासावर खूप लोड पडतो, त्यामुळे त्यांची मी कमी करते. म्हणजे करायचं पार्टिसिपेटमध्ये ज्याचं वर्षातनं 2-3 वेळा तसं. आणि जी महत्त्वाचं आहे ती करायला होते. डेली उठली सुटली काय ना काय असतं. आणि त्यांचं वय खूप कमी आहे, दोघं खूप आता त्यांच्या सोनूच्या बरोबरची 7वीत आहेत, पिलूच्या बरोबरची आता 5वी 4वीत आहेत आणि ही आहेत 7वीत, ही आहे 9वीत, असा झालेला आहे. खूप लवकर शाळेत टाकलेला आहे. ती सगळी आहे गायीची, सगळं म्हणजे पिलूची गायीला घालायची होती खूप नवीनच, कधी पिलूनं पण वापरलेला नव्हता तसं खूप काय. तर बघू आता पुढच्या वर्षी ती काय द, तिला ही आवडलं नाही घातलेलं. मी थोडा तात्पुरी घाल म्हणजे हे केलेलं घातलेलं की घालून बघावं आणि ही प्रेस वगैरे करून रेडी करावं. गायू इतकी रडायला लागली, तुम्हाला खरं सांगते इतकी रडायला लागली, बाप रे खूप रडायला लागली. आणि जोर जोरानं म्हणजे काढ काढ, आम्ही ही पण घातलं तो बरोबर जाईल का गायूच्या मापाचाच आहे. ताई पुष्पा चव्हाण ताई खूप खूप धन्यवाद, कारण चव्हाण आडनाव ह्याच्यासाठी घेते. राजस्थान जयपूरवरनं आलेलं हा आहे, कधी आलेला आहे गायूला. मी म्हणजे गायूला गिफ्ट येत होते का चितळीला असताना, तेव्हाच आहे. मी तर नाही आलेलं, नाहीतर वाटेल तुम्हाला की जयूच्या इथं आले का काय, माझ्याकडे नाही. जेव्हा घरी होती गायू, जेव्हा सर्व गिफ्ट पाठवत होते इथून तिथून, तर तेव्हाच आलेलं आहे जयपूर राजस्थानवरून. त्यांनी पुष्पा चव्हाण ताईंनी पाठवलेला आहे. ताई आहे, मावशी आहे, पण खूप खूप धन्यवाद ताई. पण मी घातलेला पण गायूनं म्हणजे रडून रडून काढलं आणि त्याच्यासाठी एवढं मावशीने चांगलं केलेलं. आणि तेव्हापासून त्यांनी तसंच ठेवलेलं
आणि मग इथं आल्यावर म्हटलं आता जन्माष्टमी गोकुळ जन्माष्टमी श्रीकृष्ण त्यावेळी मी म्हटलं घालायचं ह्याला तर बघा बासुरी आहे तशी हे बघा खूप वाईट वाटतं का नाही वाईट वाटतं की भाई एवढं प्रेमानं पाठवलेलं आहे मग आता ही ठेवते कोणाचं बाळ लहान असेल त्यांना द्यायचं घालते तरी ना असं पडून पडून का नाही खराब होऊन जाते ही म्हणजे गाई तर आता वापरणार झाले ना म्हणजे ती रडली का म्हण काय माहिती अशी रडली ना लई जोरात भुक्या खाल्ल्या तिनं ही ड्रेस ही एक घातलं मी ट्राय करायसाठी हा घातला आणि पोटा घालूनच देत नव्हती दुसरा हात हा आणि परत ही पॅन्ट आहे ना ही सुद्धा मी घालून म्हटलं जबरदस्तीने जसं घातलं उभं केलं नाही म्हणली आणि केस पण अशी धुतलेली तेल नव्हतं लावलं तिला मी म्हटलं असं ती जी कुरुळी केस आहेत तर असं छान दिसल ती तिला सजवायचं सगळं असं ही करून तिला खूप रडली काय माहीत का रडली पण खूप छान होत आहे ना मला पण खूप आवडलेलं बघ कृष्ण आहे पहिल्या कृष्णाचं लड्डू बसला आहे बाईत आपला लड्डू अचानक रडला कधीही रडत नाही कधीही रडत नाही पण काल अचानक रडला त्यामुळे खूप वाईट पण वाटलं खूप वाईट वाटलं बरं का तर चला तुम्हाला दाखवते बर म्हणजे तुम्हाला पटेल तरी की बघा जुना आहे म्हणजे वर्ष दीड वर्ष होत आलं राजश्री गेल्यानंतर 1.25 वर्ष तरी झाले ना गिफ्ट आलेलं आहे तेव्हा कसं असं दिसलं नाही तुम्हाला तरी बघा ही बघा फाडलेलं तिथंच फाडलेलं मी नाही तसंच आणून तिला बॉक्समध्ये ठेवलेलं तर ही बघा सगळं गायला पाठवलेलं सामान खूप छान आहे मोठा आहे ही बघा हो खूप बेकार वाटतं माझ्या राजानं घातलं नाही आणि घातला असता तर आज मावशी पण सगळ्या खुश वाटत म्हणजे वाटल्या असत्या तुम्ही पण विचारलेलं ताई तिला कृष्ण बनव की ग ताई हो का कानाचा ड्रेस असून काना बनला नाही हो का तुमचा काना ड्रेस असून बनला नाही असला काना झाला या हो का ही बघा असा आहे ड्रेस आहे का नाही सांगा मस्त आहे मोठा आहे तर काय करू शकते सांगा तर पप्पा चिडले म्हणायला लागले राहून दे ती नको म्हणते तर तू कशाला जबरदस्ती करते बाळांना आवडत नसेल तिला तिला वाटत असेल नको नको म्हणून तर एकतर गरमी लायकीचा पण प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळं ना गाई अचानक रडली म्हणून पप्पा म्हटले नको घालूस तिला नको वाटतंय तर नको ती असं आहे आजपासून तुम्हाला नक्की सांगते जी पण तुम्ही विश्वास करा आणि गाई अशीच आहे तिला आवडेल तेव्हा तर ड्रेस घालती आता मी पॅन्ट आणल्या ना दुसऱ्या तिला घालायला बाहेर जाताना नाहीतर रांगोळ झाल्यावर मी म्हटलं ना आता रात्री ही घातलं त्याच्या पसंतीचं आहे ही आहे तुम्हाला दाखवतो मी त्याच्या छोटा बेबी म्हणलं ही लय आवडतं मग ही घालती त्याच्या खाली मी दुसरी पॅन्ट आणली जाताना तर लगेच तिनं नाही ते जर ती जाऊन आणतंय घोट करून एका जागेवर ठेवते जसं तिला खालीच बॉक्समध्ये की तिच्या पसंतीचं जो आवडेल ना तीच घालायचं नाही घाल घाल त्यामुळं ना आता इथून पुढं जेव्हा पण कपडे डेली असेल ना ती चॉईस असते बरं का तिच्या चॉईसचेच कपडे घालत असते मी आणि आम्ही कालचा व्हिडिओ टाकलेला त्या व्हिडिओमध्ये ती स्वतः स्कर्ट मी स्कर्ट घालत नाही मच्छर वगैरे चावलं म्हणून स्कर्ट आणि पॅन्ट आणि वरचा टी शर्ट हा तिनं चॉईस केलेला ही घालायचं तसं ती बोलते तसं घालते मग हे तिला आवडलं नाही ते लड्डू लड्डू ते जसं ती कृष्ण छोटा लहानपणी लड्डू गोपाल करत होता तसा नटखट करती एवढं वर चढती कुठलं बी काय पड दिसून चेअरवर पण पडणार नाही आजपर्यंत कधीच नाही चेअरवरनं या बेडवरनं त्याचा इतका बॅलेन्स असतो तिची बॉडी व्यवस्थित सगळं असताना पण कधीही पडत नाही ती लय बॅलेन्स करती लय छत्रपती इथनं चेअर उडत घेती डायनिंग टेबलवर काय ठेवलेलं असलं ना चेअरवरून चेअरवर बसती डायनिंग टेबलवर असं पालती पुढ मुडती आखून दिलं का नाही नाही मग मी तिथं उभं राहून सगळी नाटकं बघते तिच्या अशी मग ती घेतल्यानंतर मी म्हणते की असं नाही करायचं प्रेमानं समजवायचं थोडंसं आपण रागवलं ना मग लय आरडती कशाला रागवतीस म्हणून लय सेम टू सेम लड्डू गोपाल आपण सिरियल आपण तर बघाय नव्हतो त्यावेळी ठीक आहे लड्डू गोपाल कसा होता कृष्णजी कसे होते काय होते आपण बघितलं नाही पण जी सिरियलमध्ये बघतो आणि पिक्चरमध्ये सेम सेम तशीच करते तर चला आज गायचं
किती कौतुक करेल एवढं कमी जाईल. 5-12 हे माझ्यापर्यंत सगळ्याला पाग येत असती, सगळ्याची पाग घेत असती, सगळ्याला मिठी मारत असती, सगळ्या जाऊन झोपती पोटा सगळ्यांना एक एक लाईनीन करत असतील, रात्रभर खूप खूप मजा करत असती. आणि ह्या हातानं आणि या गायूबद्दल कमेंटचे रिप्लाय सुद्धा देऊ शकाना झाले, पण देते, सॉरी माफ करा, समजून घ्या. चव्हाणताईने, पुष्पा चव्हाणताई जयपूर राजस्थानवरनं आलेला आहे, तर खूप तुमच्या मनापासून धन्यवाद. 1.25 वर्ष झालं गायू तिथं असताना झालेलं गिफ्ट आहे. तर बघितलं मी काल, तुम्ही म्हणला होता तिला घाल गायूला ड्रेस बनव, पुढच्या वेळी बघू नक्कीच काय ना काय बनवू. पण कृष्ण आताच्या वेळी म्हटले नको, तर पुढच्या वेळी बघू काय बनवते. ठीक आहे, काळजी घ्या, धन्यवाद.